जय महाराष्ट्र। काय बोलायचं हे कळत नाहीये, शब्द फुटत नाहीयेत, कारण आपण ज्या कठीण परिस्थितीत लढलेला आहात आणि जिंकलेलाच आहात ह्याचे आभार मानायला मी आलेलो आहे। सगळे आपल्या कर्जतचे जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांचे आभार तर मानायचेच आहेत, पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेलो आहे। मला उद्धव साहेबांनी पाठवलेलं आहे। मला आठवतं जेव्हा गद्दारी झालेली आणि 50 खोके जेव्हा 50 खोके एकदम ओके झालं होतं तेव्हा वातावरण असं होतं की आपल्या पक्षाचं काय होणार, आपला पक्ष राहणार की नाही राहणार, किती लोक जात आहेत, किती लोक थांबत आहेत, असं सगळं चित्र निर्माण केलं होतं। आणि त्यावेळी मला उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना, मग स्थानिक सगळे नेते आपले असतील, सचिन भाऊ असतील, मी असेल, किशोरताई वगैरे, आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडा, आपण जे आपल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे, जनतेला भेटा आणि जनतेचे आशीर्वाद घेत राहा। आणि मला आठवतं तेव्हा ज्या काही पहिल्या 5-6 सभा झाल्या होत्या त्याच्यातून बाहेरची, मुंबई बाहेरची पहिली सभा ही आपल्या कर्जतमध्येच झाली होती, तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, गद्दार गँगचे नेते मिंदे, ते सुरतवरनं गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती। आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी, मी घरी जाऊन उद्धव साहेबांना सांगितलं, बरं माझ्यासोबत त्या दिवशी संजय दीना पाटील जी होते ते आता खासदार झालेत, आणि हे जे वातावरण होतं मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही, आणि ते तर कोण घाबरतच नाहीत, उद्धव साहेब तर मुळात घाबरतच नाहीत, पण लोक आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचसाठी महाराष्ट्राची जनता काय, देशाची जनता देखील आपल्या सोबत आहे। आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आले होते उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले, काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन घ्यायला, म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला मी बाहेर पडलेलो आहे। हीच आपली वारी आहे, महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे। आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं, मला वाटतं बाहेर प्रेसमध्ये येऊन सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं, आमच्यासोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतं, ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठचंही पाप नाही आहे, आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आहे। आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं, कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलेलं आहे, त्यांनी ते काही राजकारणात जात नाहीत, राजकारणावर बोलत नाहीत, पण ते मातोश्रीला ह्या कारणासाठी आले कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर, आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्व जे आहे, त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते। हे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत, कारण आज बघा तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे, त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही पण धर्माचार्य म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही, हे पाप ह्या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचाच। पण हा हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केलेला आहे, ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाही आहे, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली आहे। आपण एक टप्पा जो होता महत्वाचा तो जिंकलेला आहोत, लोकसभेत आपला विजय झालाच आणि विजय झालाच आहे ह्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो, मग तुम्ही पटलं तर ते तुम्ही तसं विजय म्हणूनच बघा। कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे आदित्य काय बोलत आहे, केंद्रात तर भाजपचंच सरकार बसलेलं आहे, एनडीएचंच सरकार बसलेलं आहे, मग विजय झाला कसं बोलतो, पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय 2 गोष्टींचं झालेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरनं हलायला तयार नव्हती, भाजपवरनं हलायला तयार नव्हती, भाजप सरकारवरनं हलायला तयार नव्हती, आज एनडीए सरकार बोलत आहे, भाजपचं कुठेही नाव घेत नाही स्वतः। दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यांना हुकुमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाहीला संपून टाकायचं होतं,
जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही आहे. आता हे फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह बोलत आहेत. भाषण काढून बघा. भाजपचे 5-6 उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजताई मुंडे देखील बोलल्या होत्या सभेत एका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे. त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण सगळे देशभक्त जनता आहोत, आपल्याला या देशाचं हित बघायचं आहे, फक्त भाजपचं नाही. आणि जर 400 पार झाले असते, 400 पार काय, 300 पार जरी झाले असते, 300 पार काय, 272 जरी पार झाले असते, तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणलं असता, तुमचा आमचा आवाज दाबला गेला असता. पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे. आपल्या उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल, आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं, परिवर्तन घडलं आणि आपण भाजपला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे. हेच ह्याचसाठी मी सर्व आपल्या देशाचं अभिनंदन करतो. लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो यशस्वी ठरलेला आहे. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे. ज्या निवडणुका लागणार आहेत, महाराष्ट्राची लागणार आहे, झारखंडची निवडणूक लागणार आहे, मराठा हरियाणाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या 3 राज्यांवर देखील ह्या केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे. मध्यंतरीच्या काळात ममता दीदी घरी येऊन गेल्या. ममता दीदी असतील, अखिलेश यादव असतील, हे सगळेच आज आपण पहा, भाजप 240 जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार हा विश्वास घेऊन बाहेर पडलेलो आहे. पण हे झालं देशाचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपण पहा, गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं त्यांनी बनवून ठेवलेलं. आपल्या राज्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार, आणि मी घटनाबाह्यच म्हणत राहणार जोपर्यंत हे बाद होत नाहीत तोपर्यंत घटनाबाह्यच आहेत. पण जे आपण सतत बोलत आलोय की ना संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपायची आहे, त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलंय का की 40 गद्दार 40 चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता, असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलंय का? मग झाले नाही घटनाबाह्य? संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. लोकशाहीचा जर विचार केला आपण तर गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.25 वर्षामध्ये ना मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, वसई विरार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कुठेही ह्यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाहीये. कारण ह्यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे, हे सगळ्यांच्या मनात आहे, ते त्यांच्या मनातली भीती आहे, भाजपच्या मनातली भीती आहे. पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात संपवलेली आहे, संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना, ते महायुती सांगतात आम्ही देश जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत. भाजप म्हणजे तुम्ही बघा, जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे. जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते? BJP. जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते? यंत्रणा सगळी ED IT CBI कोणाकडे होती? पोलीस कोणाच्या हातात होते? निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती? सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण 9 आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, आपले 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे 45 ते 50 नगरसेवक पळवले, सगळं काही पळून देखील आपण पण 9 आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे. हा ह्या मातीचा चमत्कार आहे. कारण ही माती साधू संतांची आहे, ही भूमी वीर लढायांची आहे. आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे, कदाचित आपल्याला वाटत असेल की 2 महिने राहिले, 3 महिने राहिले निवडणुकीला, पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे. कारण आत्ता पण ही निवडणूक जिंकल्या जिंकल्या, मुंबईत असो कुठेही असो, मी जिथे जातोय, कोणाच्या लग्नात असो, कुठे कोणाच्या बारसात असो, सगळे उद्धवसाहेबांना येऊन सांगत आहेत, उद्धवजी हमने आपको वोटिंग किया है, आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं, तुम्हाला डोळ्यासमोर बघून ठेवलेलं मतदान, आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल, महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल, हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहे. आहेत ना आमच्या वर्णीमध्ये देखील हाय रेस सोसायटी आहेत, जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूनी कधी येऊ शकत नाही. शिवडीमध्ये आहेत अनेक मतदारसंघात आहेत. आपल्याला साधारण
पदाधिकारी म्हणून वाटतं जेव्हा आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो. हा खास करून तुम्हाला पण अनुभव आला असेल, एखादा बंगला दिसला, एखादा थोडा आपल्याला काही वेगळ्या स्तरावरचे लोक दिसले की आपल्याला वाटतं अरे हे आपले मतदारच नाही आहेत. पण आज तुम्हाला सांगतोय मी, हे देखील आपले मतदार झालेले आहेत, कारण आपली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची 2 वर्ष जर तुम्ही पाहिलीत तर आज महाराष्ट्राचे हाल करून ठेवलेले आहेत. ते प्रत्येकाला वाटतंय की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे, बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला बसवायचं आहे. हे चित्र आहे. नितीनजी तुम्ही सांगत होता तुम्ही 17,000 लीड दिलं, कदाचित 25,000 लीड मिळेल. मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल तुम्हाला नुसतं इथे कर्जतला 17,000 नाही, 25,000 नाही, 50,000 लीड घेऊन तुम्हाला जिंकायला लागेल. कारण आपल्याला ही गद्दारीची जी कीड लागलेली आहे ती एकदाच नष्ट करायला लागेल, दूर करायला लागेल. तुम्ही विचार करा इथे. ठीक आहे, पुढे निघतो मी आता. पण हा आत्मविश्वास पाहिजे. पण एकच आहे, आत्मविश्वासावर नुसतं चालणार नाही, आपल्याला मेहनत पण तेवढीच घ्यायला लागणार आहे. कारण लोकसभेच्या वेळी जसं त्यांनी पूर्ण बळ वापरलं, पुढचे 3 महिने ह्या घटनाबाह्य सरकारला, खोके सरकारला, 40 अलिबाबावर 40 चोर, त्यांना सगळ्यांना पक्क माहिती आहे की त्यांचा हरणं जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे, पक्क आहे, त्यांची हार पक्की आहे. आणि म्हणूनच ते सगळं जे काही छलकपट आहे ते वापरायचा प्रयत्न करतील. ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विकले जाणार आहात कोणी? महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात? महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोणी शिक्कामोर्तब करणार आहात? नाही करू शकत आपण. मग हे नाही जमलं तर धमकवायचा प्रयत्न करणार, तुमच्यावर खोटे केसेस टाकण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करणार. कोणी घाबरणारे इथे कोण आहेत का? हातवरती करा. घाबरणारे असतील तर इथे कोणाला जागा नाही, ते तुम्ही मग जा दुसऱ्या पक्षामध्ये. इथे सगळे शिवसैनिक आहेत, इथे महिला आघाडी बसलेली आहे, कोणी घाबरत नाही. तुमच्यावर मध्ये हल्ला झाला प्रसादजी, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटलो होतं आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठून वार करून गेला, समोरून आला असतं तर घेतलं असतं शिंगावर. ही ताकद आहे आणि घ्यायचंच शिंगावर, कोणाला सोडायचं नाही. पण आज तुम्हाला सांगतोय सावध राहणं गरजेचं आहे आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे. कारण आता हे खोटे अफवा पसरायला लावणार की हा येतोय तो येतोय असं होणार तसं होणार, ह्यांचं सरकार बनत नाहीये, ह्यांचे आमदार निवडून येणार नाहीयेत आणि ह्यांचं पुढे काही चालणार नाही, महाराष्ट्रानं हकलवणार आहे ही शपथ घेऊन आपल्याला आता पुढे जायचं आहे. आज आपण पाहतो ना, हे मध्ये आता जे काही अर्थसंकल्प सादर झाला, एक निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर झाला, अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता, आणि मग पुन्हा एकदा गाजर वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे. पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोके सरकारने करून ठेवलेली आहे. जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणार आहोत, रस्ते बनवणार, हायवे बनवणार, एक सुद्धा हायवे आता बघण्यासारखा नाही, एक सुद्धा रस्ता बघण्यासारखा नाही आहे. ह्यांचं काम होतं तर ह्यांच्या बिल्डर लोकांसाठी होतं, ह्यांच्या मित्र कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होतं, लोकांसाठी जनतेसाठी 2 वर्षामध्ये एक तरी काम ह्यांनी केलेलं दाखवा, एक तरी विकासाचं काम ह्यांनी केलेलं दाखवा, एक तरी जनहिताचं काम ह्यांनी केलेलं दाखवा, किंवा एक तरी योजना ह्यांनी जी आणलेली आहे किंवा घोषित केलेली आहे ती मध्ये कुठेही कोणी पैसे न खाता पूर्ण केलेली दाखवा. सगळीकडे आपण बघतोय, टीव्हीवर बघतोय आपण, व्हॉट्सअपवर बघतोय आपण, फेसबुकवर बघतोय, युट्यूबवर बघतोय, सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, मुंबई लुटण्याचं काम चालू आहे. पण कोणी ते महाराष्ट्रात काय चांगलं आणू शकतं ह्याच्यावर विचारच केलेला नाहीये. आणि आठवण करा त्याच आपल्या मोर्चाची, मावळ तालुक्यात, मावळ जिल्ह्यात आपण काढले, मावळ तालुक्यात आपण काढलेला, वरती आपण नितीनजी आपण तो मोर्चा काढलेला, संजोगजी आपण पण त्याच्यात असाल कदाचित त्यावेळी, मला आठवतं. तिथे वेदांत फॉक्सकॉनचा मोर्चा आपण सगळे आलो होतात, अनेक लोक आपण आले होतात, स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होते. पण वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस पार्क असेल, एअरबस टाटाच असेल, बलट्रक पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आता टेस्लाची कंपनी असेल, हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं, गुजरातला पाठवायचं, पण महाराष्ट्रात कधी काही येऊ दिलं नाही. आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मिंदे बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री महोदयांचा, वेदांत फॉक्सकॉन जरी आम्ही गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प ह्या महाराष्ट्र राज्याला देऊ. आलाय कधी मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा? नाही आलाय. परवाकडे सचिनजी तिथे मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले, मध्य प्रदेशचे. कोणाला नाव माहिती आहे का त्यांचं? नाही माहिती, मला पण माहित नाही. पण
मध्य प्रदेशचे मी होर्डिंग्स बघितले, इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश, इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये या, मध्य प्रदेश मिळाव, इन्व्हेस्टमेंट करो. उद्योगपत्यांना भेटले, मुंबईतल्या उद्योगपत्यांना भेटले, महाराष्ट्रातल्या उद्योगपत्यांना भेटले, ठीक आहे करा. मध्यंतरी मागच्या वर्षी मला वाटतं उत्तर प्रदेशमधले होते, ह्यावेळी मध्य प्रदेशमधले आले. त्यांचं ते काम आहे, ते दुसऱ्या राज्यांमध्ये जाणं आणि असे उद्योगपतींना त्यांच्या राज्यात घेऊन जाणं, गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणं. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठच्या तरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपतींना इथे महाराष्ट्रात आणलं, गुंतवणूक आणली, ऐकलंय कधी? नाही आणलं. नुसतं डोकं एकाच मार्गी चालतं. फोडाफोडी कशी करायची, पैसे कसे द्यायचे, गुंडगर्दी कशी करायची, धमकवायचं कसं, हे कसं तोडायचं, ते कसं तोडायचं, कधीतरी या राज्यासाठी चांगलं काही करू ह्याच्यासाठी विचारच नाही केला. प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात, प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात, स्वतःसाठी मागून घेतात, स्वतःसाठी काहीतरी करून घेतात. पण एकदा तरी आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं ऐकलंय का? ह्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहेत, ह्यांचे बिल्डरांचे पॅकेज चालू आहेत, ह्यांचं पक्षाचं फंडिंगचं पॅकेज चालू आहे. पण महाराष्ट्रासाठी, जसं आता चंद्रबाबू नायडूजी असतील, नितीश कुमारजी असतील, त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितलं आम्हाला स्पेशल पॅकेज द्या, तसं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं ऐकलंय का? नाही ऐकलंय. मग गिफ्ट सिटी असेल, मुंबईतून हलवली त्यांनी गुजरातला नेली, मग का आमच्या मुंबईत नको ती गिफ्ट सिटी? आपली मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखं आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या, मुंबईत द्या, एमएमआर मध्ये कुठेही द्या, कर्जत मध्ये दिलं तरी चालेल, पण आमच्या महाराष्ट्रात ते आलं पाहिजे. पण आज तुम्हाला पैज लावून सांगतो की भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्र राग करणारं सरकार आहे, महाराष्ट्र राग ठेवणारं सरकार आहे, महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे. आपल्याला हे एक रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला देणार नाहीत. एअरबस टाटा जेव्हा नेला महाराष्ट्राला काही मिळालं का? नाही मिळालं. वेदांत फॉक्सकॉन नेला महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आला का? नाही आला. बल्क ड्रग पार्क असेल, आता सांगतात की आम्ही आता वेगळा बल्क ड्रग पार्क मागू, ठीक आहे तुम्ही तुमचं करा, महाराष्ट्र म्हणून आपली गुंतवणूक आपलेच पैसे टाकतोय आपण. पण कधीही केंद्र सरकारकडून आपल्याला असं काही मदतीचा हात आलेला नाही. अहो हे सोडा, जीएसटी पण नाही आलं. आणि मागच्या वर्षी मी जे बोललो होतो ती वानखेडेची फायनल तिथे अहमदाबादला हलवली होती, किती लोकांनी माझं ट्विट बघितल्यानंतर आता जी मुंबईत गर्दी झाली, मी आज बीसीसीएला त्या दिवशी पण सांगितलं होतं, मुंबईतून वानखेडेतून वर्ल्ड कपची फायनल हरवण्याची हिंमत करू नका. पण तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर यायला लागलात, महाराष्ट्र संपायला निघालेला आहात, महाराष्ट्रात चिखल फेक करून चिखल वाढवा निघालेला आहात, कारण किचड में ही कमल खिलता है, ही जी तुमची भूमिका आहे, तो चिखल आम्हाला साफ करायचा आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवटलेली आहे. येणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राबवू, स्वच्छ भारत आम्ही राबवू, आणि या महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटनाबाह्य महाराष्ट्र लुटणारं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे, त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ आम्ही आता घेऊन पुढे निघालेलो आहे. पुढे निघत असताना हे वेगळे वेगळे प्रकार आता करतील आपल्याला धर्माधर्मामध्ये, हे मी लोकसभेच्या वेळी पण सांगितलं होतं आणि आत्ता देखील सांगत आहे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच आहे, कारण हे भाजप आहे, आपल्याला माहिती आहे, त्यांच्या डीएनए मध्ये लिहिलेलं आहे की वाद निर्माण करा, डिवाइड अँड रूल. आपण बघतोय अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय जे वाद निर्माण करत आहात, आरक्षणावरनं असतील, नोकऱ्यांवरनं असतील, हे सगळं ठीक आहे, तुम्ही ते करा, तुमचं राजकारण आहे. पण आज तरुण महाराष्ट्रातलं विचारत आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार. मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल 17,500 पदांची भरती होती, पोलीस भरती होती, माहितीये का किती लाख मुलांनी अप्लाय केलं त्यासाठी, किती लाख मुलांनी नोंदणी केली, ऐकले कोणी आकडा? 17,500 पदांसाठी 17,500,000 तरुण तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केले पोलीस भरतीमध्ये, 17,500,000. विचार करा तुम्ही किती लोक, किती लोकांना त्याच्यात यायचं. आणि हे सगळं होत असताना कुठे झोपवलं आहे ना, तर जोगेश्वरीच्या पुलाच्या खालती, गोरेगावच्या पुलाच्या खालती. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्र चाललंय कुठे. आणि उद्याकडे जर चुकून यांचं सरकार बसलं, ह्यांच्या फसव्या योजनांना आपण बळी पडलो आणि यांचं सरकार डोक्यावर बसलं, तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातकडे हलवल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला असं महायुतीचं सरकार, एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे, विश्वासू व्यक्ती आहे, ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात, शेतकरी पण विश्वास ठेवतात, महिला देखील विश्वास ठेवतात, आपले कामगार वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही, महाराष्ट्र हिताचाच विचार करेल, देश हिताचाच विचार करेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूनी उभं राहणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुतीसोबत राहणार?
कारण महाराष्ट्राचं चित्र, महाराष्ट्राचं चित्र पुढचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही तुम्ही ते आर्टिस्ट होणार आहात. महाराष्ट्राचं चित्र कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. जर हे भाजपचं सरकार आलं, जसं मी सांगितलं, मंत्रालय तर गुजरातला हलवतीलच, उद्योग देखील तिथे हलवतील, आणि कामगार कायदे जे आहेत, खास करून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, ते देखील हे बिघडवणार आहेत, बदलणार आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल, 100 दिवसाचं एम्प्लॉयमेंट असेल, मालक तुम्हाला कधीही काढू शकतो, नोटीस न देता काढू शकतो. हे सगळं जे भाजपच्या मनात आहे ते आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि ते जर रोखलं तर आणि तरच आपला महाराष्ट्र हा आघाडीवर राहील. नाही तर आत्ता आपण जसं 6 की 10 राज्यांच्या मागे राहिलेलो आहे, तसा आपला विकास दर कमी होत राहील आणि आपल्या घरात चूल पेटणार नाही, पण भाजप आपलं घर पेटवायला लागेल. तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार, भाजपसोबत उभे राहणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत उभे राहणार आहे. आणि म्हणून आजपासून हा प्रत्येक दिवस महत्वाचा ठरणार आहे. प्रत्येक दिवस हा प्रचाराचा ठरणार आहे. प्रत्येक घरोघरी मशाल ही पेटलीच पाहिजे. प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे. कुठेही आता गफलत होता कामा नाही, कुठेही आता गडबड होता कामा नाही. तुम्हाला जर आता लढायचं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे. तुम्ही आपल्या ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हातवरती करून दाखवा. होणार असेल तर आपण एकमताने आता ठरवलं पाहिजे की येणारं सरकार हे आपलंच आहे आणि आपलं म्हणजे या महाराष्ट्र हिताचं सरकार असणार आहे. ठरलं का आपलं? लढायला तयार आहात का? तुम्ही कुठेही विकले जाणार का? कुठेही कोणाला धमकी आली घाबरले जाणार आहात का? तुम्ही एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीच्या मागे उभे राहणार का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? हेच जर ठरवलं आपण तर आपल्या महाराष्ट्राला कोणीही खेचू शकणार नाही मागे, कारण आपल्या हातात आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आणि जिंकवायचं म्हणजे जिंकवायचंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.